ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दुधाला 10 रुपये जादा दर देण्याची घोषणा केली होती, आता तेच 2 रुपये देणार असल्याचे म्हणत आहेत, अशी घणाघाती टीका आमदार पी एन पाटील यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर केली। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलची घोषणा आज अयोध्या पार्क येथे करण्यात आली, यावेळी ते बोलत होते। आमदार पी एन पाटील पुढे म्हणाले की संस्था मोडून खाल्ल्या असा आरोप आम्ही त्यांच्यावर कधीही केलेला नाही। जिल्हा बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालली आहे, विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्यामुळे वासाचे दूध म्हणून काहीतरी काढायचं म्हणून मुद्दे काढले जात आहेत। माजी आमदार महादेवराव माडिक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे। गोकुळ निवडणुकीसाठी अनेक सहकाऱ्यांनी तिकीट मागितले होते, परंतु सर्वांना तिकीट देण्यास मर्यादा आहेत असेही त्यांनी सांगितले। गोकुळ दूध संघ काटकसरीने चालवलेला संघ आहे, यापुढेही संघ चांगला चालवण्यासाठी आम्ही काम करू अशी ग्वाही आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी यावेळी दिली। यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, गोकुळचे सर्व उमेदवार उपस्थित होते। आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे।